नमस्कार माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील पहिलाच घटक शिकत होतो. हा घटक प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याशी एक मिनिट मला एका छोट्याशा गोष्टीवर संवाद साधायचा आहे. गेल्या काही वर्षापासून जेव्हा जेव्हा मी TET मध्ये परीक्षा देऊनही अपयशी ठरलेल्या सर्व छात्राध्यापक बंधू आणि भगिनींना भेटलो, तेव्हा तेव्हा मला एकच समस्या प्रत्येकाची जाणवली, म्हणजे TET मध्ये परीक्षा देऊन अपात्र ठरणाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचं कारण मला जाणवलं, ते म्हणजे आपण वापरत असणारी चुकीची पुस्तके. आपण बऱ्याच वेळा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू दे, प्रत्येकानं अपयशी झालेल्यांपैकी 99% जणांनी एकच अनुभव घेतलेला आहे. तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला विचारलं की TET चं पुस्तक द्या, आणि मग TET चं तुम्ही एखादं सर्व विषयांचं पुस्तक एकत्रित घेऊन आलात, सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमच्या अपयशाचं तेच आहे मित्र. जसं काय TET म्हणजे एक रणांगण समजू, TET जर रणांगण असेल तर त्या रणांगणावर लढण्यासाठी योग्य लागणारी जी शस्त्र आहेत ते म्हणजे तुमचे पुस्तक आहेत. मग मला सांगा, सध्याच्या अनुभवांच्या युगामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या AK-47 युगामध्ये तुम्ही जर चाकू घेऊन लढायला निघाले तर तुम्ही त्या रणांगणावर यशस्वी होणार आहे का? अजिबात नाही. म्हणून तुमची शस्त्र म्हणजेच पुस्तके योग्य असायला पाहिजे तुमच्या या युद्धातलं पहिलं यश. तेच झाली पहिली गोष्ट. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं यश, दुसऱ्या क्रमांकाचं अपयशाचं कारण म्हणजे चुकीची अभ्यास पद्धती. ही तर पुस्तकं चुकीची आहे तर अभ्यास पद्धती कशी हे समजणं अवघड. म्हणून आपल्या सर्वांच्या यशासाठी मी या पुढचा व्हिडिओ, हा व्हिडिओ हा टॉपिक जो आहे तो अर्धाच राहिलेला आहे, म्हणून अगोदर हा टॉपिक मी कम्प्लीट करतो आजच्या लेक्चरमध्ये, आणि पुढचा व्हिडिओ TET पेपर 1, पेपर 2 कलाशाखा असेल, विज्ञान शाखा असेल, योग्य लागणारी पुस्तके आणि त्यासाठी अभ्यास करण्याची पद्धती यावर आपण चर्चा करणार आहोत, आपण संवाद साधणार आहोत. ओके, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा पहिलाच घटक आपण पाहायला सुरुवात केली. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा भाग पाहत होतो, बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती म्हणजेच वर्तन अभ्यास पद्धती. या वर्तन अभ्यास पद्धतीमध्ये सुरुवातीला आपण पर्यक पद्धत, दंतकथा पद्धत आणि आत्मनिरीक्षण पद्धत या तीन अशास्त्रीय पद्धती पाहिल्या. यानंतर आपण शास्त्रीय पद्धती पाहायला सुरुवात केली. या शास्त्रीय पद्धतीमध्ये आपण निरीक्षण पद्धत पाहिली, प्रायोगिक पद्धत पाहिली आणि सर्वेक्षण पद्धत अशा तीन पद्धती पाहिल्या. आज आपल्याला या पुढच्या उरलेल्या शास्त्रीय पद्धती शिकायच्या, समजून घ्यायच्या. ओके, कुठल्या आहेत त्या पद्धती, चला सुरुवात करूया. पहिल्या क्रमांकाची पद्धत आहे जीवन वृत्तांत पद्धत. जीवनाचा वृत्तांत सांगणारी पद्धत शब्दात अर्थ. या पद्धतीलाच आपण इंग्रजीमध्ये केस स्टडी असे म्हणतो. केस स्टडी. मग जीवन वृत्तांत पद्धत म्हणजे नेमकं काय? पा, एकदम साधं सोपं आहे. प्रश्नरूप किंवा समस्या प्रधान बालकाच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत. काय अर्थाने समजून घ्या. यावर कसलंही उदाहरण येऊ, यावर कसलाही प्रश्न येऊ, कसलाही उपयोजनात्मक प्रश्न येऊ, तरी आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 100% तयार असायला पाहिजे. याच्यासाठी त्या कन्सेप्टचा, त्या व्याख्येचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे. पा, प्रश्नरूप किंवा समस्या प्रधान बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारी वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत. एखादं समस्या प्रधान बालक आहे आणि त्या समस्या प्रधान बालकाची समस्या सोडवायची असेल तर अगोदर आपल्याला त्या समस्येच्या मुळाशी शिरावं लागणार आहे, त्या समस्येचं कारण शोधावं लागणार आहे आणि मग त्याच्यावर उपाययोजना करावी लागणार आहे. पा,
एका शाळेत इयत्ता 8वीला आलेला सुहास नावाचा मुलगा जेव्हा जेव्हा वर्गामध्ये शिक्षक यायचे तेव्हा तेव्हा तो प्रचंड अस्वस्थ असायचा, प्रचंड घाबरलेला असायचा। तो कधी एक नंबरच्या बेंचवर बसायचा नाही, मागच्या बेंचवर बसायचा। शिक्षक जर जवळ आले तर तो थरथर कापायचा, अरे बाप रे, नको नको त्या अनावश्यक क्रिया त्याच्याकडून शिक्षक जवळ आल्यावर व्हायचंय, याचाच अर्थ तो शिक्षकांना प्रचंड घाबरत होता। नववीच्या शिक्षकांच्या ही समस्या लक्षात आली, त्यांनी त्याचे घरचे त्याचे संपूर्ण पूर्व जीवन समजून घेतलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं। इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा हा पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेला, पहिलीमध्ये पहिल्याच दिवशी काहीतरी छोटीशी चूक झाली होती आणि त्यामुळं त्याच्या पहिलीच्या शिक्षकांनी याला बेदम मारलं। प्रचंड दहशत त्याच्या मनात शिक्षकाबद्दल निर्माण झाली आणि तेव्हापासून आज तागायत 9वीच्या वर्गापर्यंत त्याची ती दहशत तशीच टिकून आहे। अशा प्रकारे प्रश्नरूप समस्या प्रदान बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी वापरली जाणारी वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धत। झालं, पहिली व्याख्या पहिली, तिचा अर्थ पाहिला। या कन्सेप्टच्या जीवन वृत्तांत पद्धतीच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या व्याख्येमधून या पद्धतीचे वैशिष्ट्य आपल्याला समजतात। मग पुढच्या क्रमांकाची व्याख्या पाहूया आपण। व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी वर्तन अभ्यासाची जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत। व्यक्तीचा सखोल अभ्यास करायचा आहे किंवा समूहाचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यावेळेस आपल्याला या जीवन वृत्तांत पद्धतीचाच उपयोग होतो। ओके, यानंतर पुढच्या क्रमांकाची व्याख्या आहे, श्रेष्ठ किंवा अलौकिक व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी। श्रेष्ठ व्यक्ती किंवा महान व्यक्ती यांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, ते श्रेष्ठ कसे झाले हे समजून घेण्यासाठी ज्या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीचा वापर केला जातो ती वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महान विभूती घडल्या कशा, त्यांच्या आयुष्यात कुठल्या समस्या आल्या, त्यांच्या आयुष्याला मिळालेलं टर्निंग पॉइंट वळण, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींचं जीवनचरित्र समजून घेणं। आणि हे जीवनचरित्र समजून घेण्याचं काम हे जीवन वृत्तांत पद्धतीच्या माध्यमातून केलं जातं। एकंदरीत अगदी आपल्या बालमानसशास्त्राच्या भाषेत जर साधी सोपी या जीवन वृत्तांत पद्धतीची व्याख्या किंवा अर्थ सांगायचा असेल तर बालकाच्या संपूर्ण जीवनाचा, समग्र जीवनाचा माहितीपट संकलित करणं आणि त्या आधारे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणं म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धती होय, म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धती होय। अशा रीतीनं जीवन वृत्तांत पद्धतीच्या व्याख्या किंवा अर्थ आपण समजून घेतला। यानंतर या जीवन वृत्तांत पद्धतीचे काही खास वैशिष्ट्य आहेत तेही परीक्षेला माहिती देताना माहिती असायला पाहिजे। एक, की या पद्धतीचा अभ्यास अनेक संशोधकांनी केलेला आहे, त्यामध्ये हा लेविनटर्म यानं जास्त बुद्ध्यांक असणार आहे, 140 पेक्षा जास्त म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी या प्रकारच्या वर्तन पद्धतीचा, जीवन वृत्तांत पद्धतीचाच वापर केला होता। त्यानंतर सिग्मंड फ्रायड यांनी सुद्धा या पद्धतीचा वापर केलेला आहे। या पद्धतीमध्ये कुठल्याही बालकाचा अभ्यास करत असताना, श्रेष्ठ व्यक्तीचा अभ्यास करत असताना मुलाखत तंत्राचा वापर करून, त्याची स्वतःची मुलाखत असेल किंवा ज्या व्यक्तीची माहिती मिळवायची, ज्या बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत, पाहुण्या रावळ्यांची, किंवा त्या तो जिथं काम करतो तो जिथं राहतोय त्याच्या सहकार्यांची मुलाखत घेऊन ही माहिती संकलित केली जाते। याचबरोबर या जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये माहिती गोळा करत असताना विविध प्रकारचे कागदपत्र अत्यंत उपयुक्त ठरतात। मग एखाद्याचा जन्माचा दाखला असेल, शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेला असेल, त्याचे डॉक्युमेंट असतील, त्याची दैनंदिनी असेल, त्याची डायरी असेल, अशा अनेक संस्थांमध्ये त्याच्याबद्दल जी माहिती डॉक्युमेंट्समध्ये दडलेली आहे किंवा संबंधित आहे
ती माहिती आपल्याला इथं संकलित करता येते, ती माहिती इथं संकलित करता येते. अशा रीतीनं जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये माहिती या माध्यमातून या पद्धतीनं गोळा केली जाते. ओके, मग अशा या जीवन वृत्तांत पद्धतीचा वर्तनाचा अभ्यास करत असताना काय फायदा होतो, म्हणजेच आपल्याला समजून घ्यायचं जीवन वृत्तांत पद्धतीचे फायदे. एक पहिला फायदा, जीवन वृत्तांत पद्धतीचा पहिला फायदा आहे की बालक ज्या परिसरात राहतं, ज्या वातावरणात राहतं, त्या वातावरणातील अनेक घटकांचा त्याच्या वर्तनावर, त्याच्या जीवनावर काय फायदा होतो हे आपल्याला या पद्धतीतून समजतं. म्हणजे काय पा, उदाहरण तुम्हाला सांगतो. ब्राह्मण मित्राच्या वरातीत झालेला अपमान आणि गुरुकन्येचे झालेलं केशोपण, या दोन प्रसंगांनी ज्योतिबांच्या मनामध्ये असं काही घर केलं आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्योतिबांनी जातीभेद निर्मूलनासाठी संपूर्ण आयुष्य घातलं, शिक्षणाच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य घातलं आणि ज्योतिबा नावाचा सामान्य मुलगा महात्मा ज्योतिराव फुले झाला. हे काय कारण आहे, तर सभोवतालच्या वातावरणाचा, सभोवतालच्या वातावरणातील घटकांचा पडलेला झालेला परिणाम आहे. एक काळ असा होता आसपास पाच जुलमी परकीय सत्ता होत्या, जनतेवर प्रचंड अत्याचार होत होते, जनतेची हाल अपेष्टा पाहली नाही आणि याच वाईट परिस्थितीमध्ये स्वतंत्र लोक कल्याणकारी राष्ट्र उभं राहिलंय, अर्थात ते राष्ट्र उभा केलंय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आसपासच्या परिस्थितीचा, वातावरणाचा व्यक्तीच्या, बालकाच्या जीवनावर काय परिणाम होतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या बालकाचा, त्या श्रेष्ठ व्यक्तीच्या जन्मापासूनचा वृत्तांत म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धती तुम्हाला उपयुक्त ठरते. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा उपयोग जो आहे तो विविध संस्थांमधील माहिती. आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 साली साताऱ्याच्या सरकारी हायस्कूलमध्ये, म्हणजे सध्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, हे डॉक्युमेंट आहेत, ही माहिती विश्वसनीय माहिती आहे. आणि म्हणून तर 2017 साली महाराष्ट्र राज्य सरकारनं तो दिवस 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पा शिक्षक बंधू आणि भगिनींना, परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र पेपर 1 असो पेपर 2 असो अशा प्रकारे शिक्षकाला ही माहिती असायला पाहिजे. पा 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन साजरा करत असताना सरकारकडे विश्वसनीय माहिती कशी होती, कारण त्या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍडमिशनची नोंद होती. मग जन्माचा दाखल्यापासून तर अशा अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये जी माहिती लिहिलेली असते ती माहिती विश्वसनीय असते आणि म्हणून जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये मिळालेली माहिती विश्वसनीय असते. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा उपयोग समस्या निराकरणासाठी, अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण डिटेल आपण समजून घेत आहोत आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या समस्या, त्या समस्यांच्या मुळाशी आपल्याला जाता येणारे, त्या समस्यांचं निराकरण करता येणारे, आणि म्हणून ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे. श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास या पद्धतीच्याद्वारे केला जातो. श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास, हे श्रेष्ठ झाले कसे, शून्यातून विश्व निर्माण कसं केलं, त्यांनी हा सर्व संघर्ष कसा केला हे समजून घेणं हे अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या जीवनापासून, मोठमोठ्या राष्ट्रपुरुषांपासून प्रेरणा घेऊन अनेक महान व्यक्ती घडलेल्या आहेत, अनेक महान व्यक्ती घडलेल्या आहेत. मग महात्मा फुले यांना राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मानवत होते. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना आदर्श मानवत होते. म्हणजेच काय, तर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचा जीवन वृत्तांत ज्योतिबांनी जाणून घेतला होता आणि तशा प्रकारचा आदर्श ते आपल्या, त्यांनी आपल्या आचरणात, आपल्या वर्तनात आणला. अशा रीतीनं जीवन वृत्तांत पद्धत जी आहे ती वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आणि आदर्श वर्तन घडवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. ओके, अशी ही उपयुक्त जीवन वृत्तांत पद्धत आहे बरी चांगली, पण तरी या जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काही मर्यादा आहेत, त्या मर्यादाही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मर्यादा कुठल्या आहेत, एकदम साधं सोपं आहे.
वर्तन अभ्यासाच्या कुठल्याही पद्धतीच्या फायद्यावर आणि मर्यादावर प्रश्न येत असताना कॉमन फायदे कॉमन मर्यादा विचारात घेत नाहीत, तर अनकॉमन फायदे अनकॉमन मर्यादा जे आहेत त्या परीक्षेला येतात. आत्तापर्यंत तुम्ही पहा एकदम सोप्या सोप्या प्रश्न आहेत, पहा एकही प्रश्न आत्तापर्यंत वर्तन अभ्यासाच्या पद्धतीवर अवघड आला नाही, न समजण्यालायकीचा आला नाही. अगदी तुम्हाला विश्वास सांगतो की आपल्या लेक्चरच्या बाहेरचा 2008 सीटीपासून आजपर्यंतच्या टीईटीपर्यंत प्रश्न आलेला नाही. समजून घ्या, समजून घेत असताना लेक्चर ऐकत असताना पाहत असताना एखादी समस्या जर आली तर तुम्ही अवश्य बिंदास्त फोन करा. जर फोन रिसीव केला नाही तर समजायचं लेक्चरमध्ये असेल, लेक्चर सुटल्यानंतर मी 100% तुम्हाला रिकॉल करेल आणि तुमची समस्या 100% सॉल्व करेल. अजिबात काळजी करायची नाही, तुम्ही टीईटी पात्र होणार असाल. ओके, पहिली गोष्ट आहे जीवन वृत्तांत पद्धतीची मर्यादा, इतरांकडे दुर्लक्ष. एखाद्या बालकाच्या जीवनाचा सखोल जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तर वर्गातील इतर बालकांकडे साहजिकच दुर्लक्ष होणार आहे. ही साधी सोपी मर्यादा आहे ही जीवन वृत्तांत पद्धतीची. यानंतर जीवन वृत्तांत पद्धतीची दुसरी मर्यादा आहे सामान्यीकरण करणे अवघड आहे. अगदी बरोबर आहे, आपण एकाच बालकाच एकाच छोट्या मुलाचा जर अभ्यास करत आहोत तर त्याचे निष्कर्ष त्याचे अनुभव आपण इतरांसाठी लागू करता येतीलच असं आपण 100% म्हणू शकत नाही. म्हणजे काय पाय, एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या दिवशी काय झालं, एक मुलगा रस्त्याने धावत 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 पळत होता, काय चाललं होतं काय धावत होता, जोराजोराने पळता पळता धप दिशी खाली आपडला, गुडघे फुटले, कोपरं फुटले, ढोपरं फुटले, तोंड फुटलं. मला वाटलं किती दुःख झालं असेल, आता रडत रडतच उठेन किंवा त्याला उठवायला जावं लागेल अशी परिस्थिती. पण पाहतो काय, दुसऱ्या क्षणी हा बहादूर हसत हसत उठला. हसत हसत कसा उठला, मग मला सांगा आपण त्या अनुभवावरून या अभ्यासावरून असं म्हणू शकतो का, एखादा मुलगा जमिनीवर खाली धप दिशी पडला की तो हसत हसत उठतो? म्हणजे आपण याचं सामान्यीकरण करू शकतो का? नाही. थोड्या वेळाने मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं अरे बाबा तू एवढा पडलाय, तोंड फुटलंय, गुडघे फुटले, ढोपरं फुटले, तरी बी हसतोय का? म्हणला सर, जिला पाहण्यासाठी धावत होतो, तिचं दर्शन झालंय, बाकी पडझड आयुष्यात चालूच आहे, आता काय करा. तर अशा रीतीनं एखाद्या बालकाचा एखाद्या व्यक्तीचा सखोल अभ्यास करत असताना त्याचे अनुभव इतरांना लागू होतीलच म्हणजे सामान्यीकरण होईलच, हे जीवन वृत्तांत पद्धतीचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, समस्या. याच्यानंतर एक आपण पाहिलं की ज्या बालकाचा ज्या श्रेष्ठ व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण त्या व्यक्तीची मुलाखत किंवा त्याच्या कुटुंबियांची त्याच्या आप्तिष्टांची त्याच्या सहकार्याची मुलाखत घेतो आणि त्यांच्याकडून माहिती संकलित करून आपण या पद्धतीद्वारे व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करत असतो. मात्र मला सांगा की त्या व्यक्तीची जर आपण मुलाखत ठेवली आणि त्या मुलाखतीमध्ये त्याला जर प्रश्न विचारले तर कल्पना करा की तो खरे बरोबर उत्तर देईल का? सोयरीके संदर्भाचं वातावरण निर्माण झालं, लग्नासंदर्भाची माहिती काढायची, लग्न जमवायचंय आणि आता त्या मुलालाच मुलीकडचे नातेवाईक त्याला विचारत आहेत का रे बाबा तू घेतोय का? आता हाय म्हणणार आहे का महाशय नवरदेव की नाही घेतो मी? अजिबात नाही 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 नाही, आपल्याला तर वास सुद्धा जमत नाही. माहिती खरी मिळणार आहे. आता आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ, आपण काय करू, त्याच मुलाच्या मम्मीची मुलाखत घेऊ, आईची मुलाखत घेऊ आणि आईला विचारू, आई साहेब आई साहेब तुमचा सोन्या पितो का? आता मला सांगा हा सोन्या रोज पिऊन गटारीत पडत असला तरी आई म्हणणार आहे का बिचारी? आई म्हणणार आहे नाही नाही माझं लेकरू असं नाही, लय गुन्हे आहे लय गुन्हे, सकाळी पितो मनातल्या मनात म्हणत सकाळी पितोय संध्याकाळी पितोय, पण वर अजिबात नाही विश्वसनीय माहिती मिळणार आहे? नाही मिळणार. अशा रीतीनं या माध्यमातून आयक्यू स्वरूपाची एकांगी एकाच बाजूची माहिती मिळू शकते, हे सुद्धा जीवन वृत्तांत पद्धतीचा एक महत्त्वाची समस्या आहे, मर्यादा आहे. यानंतर दुसरी एक समस्या वेळखाऊ पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनाचा अभ्यास करायचा असेल, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी
इतिहासकार गोनी दांडेकर असतील, बाबासाहेब पुरंदर असतील, असे कितीतरी महान महान इतिहासकारांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलं. संपूर्ण आयुष्य नव्हे तर कित्येकांचं आयुष्य संपलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र कुणालाच अवलोकन करता आलं नाही, कुणालाच समजून घेता आलं नाही. मला थोडक्यात सांगायचं काय, अशा श्रेष्ठ व्यक्तींचं तर सोना, पण वर्गातील लहान लहान बालकाच्या जीवनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांचं गाव, आई, बाबा, आजी, आजोबा, पंजी, पंजोबा, मामा, मामी, काका, काकी, त्याचं मूळचं गाव, मामाचं गाव, जन्मगाव, या सगळ्या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या म्हटल्या तर प्रचंड वेळ जाणार आहे, प्रचंड वेळ जाणार. एक काळ तर असा होता की बहुतांशी लोकांचा जन्म आपल्या मामाच्या गावी आजोळी व्हायचा. आता मात्र जवळपास अनेकांचा जन्म अमक्या हॉस्पिटलमध्ये, तमक्या हॉस्पिटलमध्ये जन्मल्यानंतर 6 महिने काचेतच होता, अमकं होतं, तमकं, इतका सगळा जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर किती वेळ जाणार आहे. त्याच्या समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर वेळ जाणार आहे, समस्येचं निराकरण करायचं असेल तर वेळ जाणार आहे. हे वेळ कव आणि एवढा वेळ जर प्रदीर्घ वेळ अभ्यास करायचा असेल तर खर्च होणारच साहजिक आहे. अशा रीतीनं या मर्यादा या जीवन वृत्तांत पद्धतीचे असं जरी असलं तरी जीवन वृत्तांत पद्धत प्रश्नरूप बालकांचा अभ्यास करण्यासाठी, श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी, त्याचबरोबर व्यक्तीचा किंवा व्यक्तिसमूहाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वात उपयुक्त असणारी पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत केस स्टडीज. संपल्या. याच्या पलीकडचा काहीही प्रश्न येऊ द्या, याच्या पलीकडचा नाही. ओके, त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रकारची वर्तन अभ्यासाची पद्धत व पुढच्या क्रमांकाची वर्तन अभ्यासाची पद्धत आहे, वैकासिक पद्धत. वैकासिक पद्धत म्हणजे विकास या शब्दावरून वैकासिक हा शब्द तयार झालाय, पा लक्षात घ्या. एकदम सोपे, बालकाची वाढ व विकास ह्या अवस्था आपल्याला पुढे शिकायच्यात. मग यामध्ये पा काय अर्थ आहे या वैकासिक पद्धतीचा. वयानुसार माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या जगण्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य येतात, काही गुणवैशिष्ट्य जातात. त्या गुणवैशिष्ट्यानुसार संशोधकांनी मानवाच्या अवस्था बनवलेल्या आहेत वाढ विकासाची. मग शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था अवस्था, आणि त्या अवस्थेनुसार व्यक्तीचं वर्तन घडत असतं. आता पा, वयानुसार आयुष्यामध्ये येणारी आणि जाणारी गुणवैशिष्ट्ये, त्यानुसार संशोधकांनी तयार केलेल्या अवस्था आणि त्या अवस्थेनुसार त्या बालकाचं, त्या व्यक्तीचं वर्तन होतंय का, वाढ व विकास त्या अवस्थेनुसार योग्य होतोय का, याच्या पद्धतीने, या पद्धतीने अभ्यास करणारी वर्तन अभ्यासाची पद्धती म्हणजेच वैकासिक पद्धत, म्हणजेच वैकासिक पद्धत. अशा रीतीनं साधा सोपा अर्थ आहे, विशिष्ट वय आणि वयानुसार होणारी वाढ व विकास यांचा अभ्यास करणारी, किंवा याचाच दुसऱ्या पद्धतीने अर्थ सांगितलाय, बालकाच्या वाढ व विकासाचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करणारी वर्तन अभ्यासाची पद्धत जी आहे ती वैकासिक पद्धत आहे. तरी अर्थ क्लिअर होईलच असं नाही. मला माहिती आहे की कुठल्या पद्धतीनं या कन्सेप्टचा अर्थ क्लिअर होऊ शकतो. पा, प्रत्येक वयामध्ये जगण्याचं, वर्तनाचं काही खास वैशिष्ट्य असतं, त्या पद्धतीने जगतो. जसजसं वय वाढेल तसतशा अवस्था बदलतात, गुण वैशिष्ट्य बदलतात. मग एक साधं सोपं उदाहरण बालपणीचं तुम्हाला सांगतो की बालपणी लहान लहान छोटी छोटी मुलं जे आहेत तोंडात अंगठा घालतात आणि अंगठा चोखतात. एखादं छोटंसं बाळ अंगठा चोखताना पाहिलं तर कुणालाच विशेष वाटणार नाही, कारण त्या अवस्थेचं ते लक्षण आहे, त्या अवस्थेचं ते वैशिष्ट्य आहे. मात्र आता 12वी झाली, डीएड केलं आणि डीएड झालेल्या शिक्षक बसल्या बसल्या, स्टाफ रूममध्ये बसलेले शिक्षक अंगठा चोकत बसले. आता आता तू म्हणणार अरे सर काय अंगठा चोकत बसले, गडबड झाली, म्हणजे काय त्यांच्या वयानुसार ते वर्तन योग्य नाही. आणि याचाच अभ्यास करतो वैकासिक, याचाच अभ्यास करते ही वर्तन अभ्यासाची ही पद्धती वैकासिक पद्धती. आता थोडं शैक्षणिक भाषेत सांगतो. शैशवावस्था नावाच्या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कृतक विश्वास नावाची एक संकल्पना वाढते. कृतक विश्वासावर सीईटीला पण प्रश्न आले, त्यांना टीईटीला पण प्रश्न आले, ते आपल्याला पुढे तर पाहिजेत. कृतक विश्वास म्हणजे काय, एखादी गोष्ट नसताना ती आहे असं वाटणं आणि त्याप्रमाणे कृती करणं, याला म्हणायचं कृतक विश्वास. ही सगळ्या अवस्थेमध्ये नसते,
तर तेवढ्याच अवस्थेमध्ये हे वैशिष्ट्य असतं, हे लक्षण असतं. मग या अवस्थेतले मुलं काय करतात, तुम्हाला लाल लाल रंगाचे फुलं येणारं गुलमोहराचं झाड माहिती असेल, गुलमोहराच्या झाडावर चढतात. ज्यांना झाडावर चढता येत नाही ते खाली पडलेल्या त्या शेंगा उचलतात, ज्यांना झाडावर चढता येतं ते झाडाच्या शेंगा तोडतात. ती गुलमोहराची एवढी मोठी शेंगा असते, हातात ती शेंग घेत आणि त्या ती शेंग समजत नाही तर तिला तलवार समजतात, त्या शेंगेला तलवार समजतात, तलवार नाही तरी तसं समजतात. सत्ता छत्रपती शिवाजी महाराज आहे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे असं हाव आणतात आणि मग ते लुटूपुटूचे युद्ध खेळतात. कृतक विश्वास हे शैशवावस्थेचं वैशिष्ट्य आहे. मग या अवस्थेनुसार त्याचं हे वर्तन होतंय काय हे पाहते ही पद्धती, ही पद्धती. पण मला सांगा, आपल्यासारख्या शिक्षक झालेल्या किंवा प्रौढ झालेल्या वयोगटातील माणसांनी गुलमोहराच्या झाडावर गेले, शेंग काढली आणि शेंग काढून दोन त्याच वयोगटाचे तलवारबाजी खेळतायत, बाजीप्रभू देशपांडे झालेत, तानाजी मालुसरे झालेत आणि युद्ध चाले, सगळे लोक हसतील. तर अवस्थेनुसार वयानुसार योग्य वर्तन होतंय का नाही हे पाहणारी वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजेच ही वैकासिक पद्धत आहे. आणि या वैकासिक पद्धतीचा अभ्यास आणि वापर अर्नेस्ट जोन यांनी केलाय, यांनी ही पद्धत मांडलेली वैकासिक पद्धत. ओके, तर अशा रीतीची ही वैकासिक पद्धत जी आहे, या वैकासिक पद्धतीचा भूगोलाचे शब्द वाटतील, खगोलशास्त्रातले शब्द वाटतील, रेखांश आणि अक्षांश पद्धतीनं हिचा वापर केला जातो. रेखांश आणि अक्षांश पद्धतीमध्ये वापर म्हणजे काय, तर तुम्ही आलेखामध्ये शिकलेला असाल अशा प्रकारचे एक्स वाय आलेखामध्ये दोन अक्ष असतात आणि मग यावरती काही माहिती असते, यावरती काही माहिती असते, अगदी अशा प्रकारे रेखांश पद्धतीमध्ये बालकाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातले बदल नोंदवले जातात रेखांश पद्धतीमध्ये. आणि अक्षांश पद्धतीमध्ये रेखावृत्त म्हणजे उभ्या काल्पनिक रेषा आणि अक्षवृत्त म्हणजे आडव्या काल्पनिक रेषा. रेखावृत्ताच्या मापाला रेखांश म्हणतात आणि अक्षवृत्ताच्या मापाला अक्षांश म्हणतात. म्हणजे हे शब्द कुठून आले हे तुम्हाला सांगायचे. आडव्या काल्पनिक रेषा अक्षरवृत्त, उभ्या काल्पनिक रेषा रेखावृत्त, अगदी सेम अशाच पद्धतीने रेखांश म्हणजे उभ्या रेषा. या रेखांशाद्वारे बालकाच्या व्यक्तीच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल नोंदवले जातात. आणि अक्षांश पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्याचं प्रत्येक अवस्थेचं निरीक्षण करून नोंद केली जाते आणि त्याच्या वर्तनावरती निष्कर्ष काढले जातात. अशी ही वैकासिक पद्धत जी आहे ती वैकासिक पद्धत सुद्धा आपली संपली. किती सोपे, अगदी सोपे आणि अतिशय छोटे. यानंतरची पुढची वर्तन अभ्यासाची पद्धत फार महत्त्वाची आहे पा, ती मूल्यमापनामध्ये पण होती आणि मानसशास्त्रामध्ये पण आहे. आणि त्या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीचं नाव आहे प्रक्षेपण पद्धत. तिला रोशार्क चाचणी असंही म्हणतात. रोशार्क चाचणी काय आहे याच्यासाठी आपल्याला हाच शब्द समजून घ्यायचा, प्रक्षेपण पद्धत. काल माझी दूरदर्शनने TET चा पेपर 1 आणि पेपर 2 तयारी कशी करायची याची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीचं प्रक्षेपण उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. पा, या मुलाखतीचं प्रक्षेपण, प्रक्षेपण उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. प्रक्षेपण म्हणजे सादरीकरण, प्रक्षेपण म्हणजे सादरीकरण. आता या पद्धतीचा अर्थ तुम्हाला शब्दात अर्थ अर्धा कळला, अर्धा आपल्याला व्याख्येच्या माध्यमातून समजून घ्यायचं. कोणतेही बालक, कोणतीही व्यक्ती आपल्या मनातील भाव, आपल्या मनातील विचार हे आपल्या कृतीतून सादर करत असते, प्रक्षेपित करत असते. पा, एवढंच नाही तर विविध वस्तूंवर, विविध व्यक्तींवर, विविध प्रसंगावर ती आपल्या भावना, आपले विचार लादत असते. आणि याचाच अभ्यास करणारी वर्तन अभ्यासाची पद्धती म्हणजेच प्रक्षेपण पद्धती. याचाच अभ्यास करणारी वर्तन अभ्यासाची पद्धत प्रक्षेपण पद्धत आहे. तर आपण आपल्या भावना, आपले विचार आपण कृतीतून व्यक्त करत असतो. त्या दिवशी सुहास चौथीचा मुलगा हात पाय आपटत रागाने वर्गात आलाय आणि घरात वर्गात आल्यानंतर दप्तर फेकून दिले आणि आपला बसला. पाय, त्याची कृती अशी का झाली, त्याची कृती अशी झाली की शाळेतून निघताना त्यानं
चॉकलेट घेण्यासाठी वडिलांकडे 1 रुपये मागितले. वडिलांनी विचार केला चॉकलेटने दात खराब होतात, पैसे द्यायचे नाही. याला मात्र वाईट वाटलं, याला मात्र वडिलांचा राग आला आणि मग त्यानं अशा प्रकारच्या कृतीद्वारे त्याचा राग व्यक्त केला. आपण अशा प्रकारच्या अनेक कृतीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतो, आपले राग व्यक्त करत असतो, आपले विचार व्यक्त करत असतो. किंबहुना अनेक वस्तूंवर त्या विचार त्या भावना लादत असतो. आणि अशाच पद्धतीनं वर्तनाचा अभ्यास ज्या पद्धतीत केला जातो ती प्रक्षेपण पद्धत आहे. मग या प्रक्षेपण पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्याच्या आधारे आपण त्याला प्रक्षेपण पद्धतीचे साधने म्हणू. या साधनाच्या आधारे माहिती, बालकाच्या वर्तनाची माहिती समजून घेतली जाते, संकलित केली जाते. हे कुठले साधन आहे? त्यामध्ये काही समजा वाक्यपूर्ती. वाक्यपूर्ती नावाच्या साधनाद्वारे आपण या बालकाच्या वर्तनाचा किंवा त्याच्या मनात काय विचार आहेत, भावना आहेत, हे समजून घेऊ शकतो. साधं सोपं तुम्हाला सांगतो. 2008 पासून सर्वात जास्त माझा संपर्क आलेला आहे तो म्हणजे डीएड बीएड झालेल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींशी. 2010 साली 8 सीईटीला 5000 सुमारे विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये माझा विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या रूपाने कार्यरत आहे आणि मला त्याचा फार गर्व आहे, आनंद आहे. आणि तुम्हा सर्वांना एक छोटंसं वाक्य आता इथं भरायला दिलं आहे. वाक्य काय भरायला दिलं? पूर्ण अर्धं वाक्य मी देणार आहे, अर्धं वाक्य तुम्ही पूर्ण करायचं. हे लेक्चर ऐकता ऐकता तुमच्या मनातल्या भावना बघा कशा ॲटोमॅटिक बाहेर येतील. वाक्य काय दिलं आहे? वाक्य असं दिलं आहे, मी टीटी पास झालो नाही तर. आणि पुढं मग रिकामे जागा आहे. पहा, वाक्य आहे मी टीटी पास झालो नाही तर. आणि मग हे वाक्य तुम्हाला भरायला दिलंय. पण आता तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी विचार, काहीतरी भावना सुरू झाल्या असतील. मनातल्या भावना बाहेर यायला लागल्या. मग कुणाला वाटेल सर खूप अवघड होईल, लग्नाचं वय निघून चाललंय. काय म्हणतील, सर पालकांनी शेवटची संधी दिली होती एवढ्या वेळेस टीटी द्यायची, परत विषय नाही, जर शगाय घेऊन देतो, लग्न करून देतो. अशा रीतीनं तुमच्या मनातल्या भावना ज्या आहेत या तुमच्या ध्येयासंदर्भात, तुमच्या स्वप्नासंदर्भात आतमध्ये दडलेल्या त्या तुम्ही या वाक्याच्या माध्यमातून प्रक्षेपित करणार आहेत. मात्र तुम्हाला सांगतो, माझा विद्यार्थी आणि माझी विद्यार्थिनी इथं हे वाक्य पूर्ण करत असताना सांगणार आहे, मी टीटी पास झालो नाही तर. सर मी टीटी पास होणारच. हे वाक्य पूर्ण करत असताना तुम्ही सर्वजण हे वाक्य जगाला सांगणार आहे की मी टीटी पास होणारच. गेल्या 14 वर्षापासूनचा शेळके सर तुमचा या विषयातली तपश्चर्या आणि माझ्या अंतकरणातली ज्वलंत इच्छाशक्ती, यावर्षी टीटी चांगल्या मेरिटनं मी पात्र होणारच. आणि फक्त टीटीच नाही तर अभियोग्यता सुद्धा चांगल्या गुणांनी मी क्रॅक करणार आहे, हा माझा विश्वास आहे. ही मनातली भावना, ही तुमच्या मनात भावना असायला पाहिजे आणि अशा मार्गाने व्यक्त व्हायला पाहिजे, अशा मार्गाने व्यक्त व्हायला पाहिजे. माझा प्रत्येक विद्यार्थी, माझी प्रत्येक विद्यार्थिनी, शाळेमध्ये शिक्षक होणारे, शाळेमध्ये शिक्षिका होणारे, ती जॉईन होणार एवढा विश्वास. आणि हाच विश्वास आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतकरणात रुजवायचा आहे. लढाऊ बाणा जगण्याची, जिंकण्याची दुर्दैव इच्छाशक्ती आपल्या अंतकरणामध्ये असायला पाहिजे. आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींना तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की 2007 सालापासून माझा विद्यार्थी यशस्वी हो अयशस्वी हो, परंतु तो कधीच खचून जगत नाही, तो मोठ्या आत्मविश्वासाने जगत असतो आणि इतरांना ठणकावून सांगत असतो, मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे, माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे, पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ आहे, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ. वाक्य भरायला सांगितलं आणि मनातली भावना जन्माला आली, उदयास बाहेर आली, हे वाक्यपूर्तीचं खास वैशिष्ट्य. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं साधन आहे गोष्टपूर्ती.
गोष्टपुरती आणि मग एखाद्या बाळाला एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या व्यक्तीला गोष्ट सुरू करून द्यायची. मी शाळेत जात असतो, शाळेमध्ये रस्त्याच्या बाजूने शाळेकडे जात असतानाच अचानक कसला असा आवाज झाला, मागे वळून पाहिलं तर एका टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि मग ॲक्सिडेंट झालेला होता इथपर्यंत गोष्ट संपली, म्हणजेच थांबवली, आणि ती गोष्ट आता त्या बाळाला पूर्ण करायला सांगायची, त्या विद्यार्थ्याला पूर्ण करायची. मग त्याच्या मनात काय भावना आहेत, त्याच्या मनात काय विचार हे तिथं भरणार आहे. मग मनामध्ये भावना असेल, अरे रे मदत करायला पाहिजे, समाजाला मदत करायला पाहिजे, माणसाच्या कामाला यायला पाहिजे, आणि मग तो तिथं पूर्ण भरण. मी धावत गेलो, मी तिथं धावत गेलो, पडलेल्या लोकांना उठवलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना काय लागले का ते पाहिलं, अशा प्रकारे अगदी वेगळं. अजून एखादा म्हणन की मी काही मदत करू शकत नव्हतो, मी फक्त आरडाओरडा केला, लोकांना बोलावलं. कुणी म्हणन जाऊ द्या, पडलं तर पडलं, मला शाळेमध्ये जायला उशीर होणार होता, मी तसंच धावत पळत गेलो. अशा प्रकारे मनातल्या भावना, मनातले विचार या गोष्टीच्या माध्यमातून व्यक्त होतील, प्रक्षेपित होतील, आणि आपल्याला अचूक माहिती मिळणार आहे. यानंतर पुढच्या प्रकारचं साधन आहे चित्र काढणे. चित्राच्या माध्यमातून अनेक चित्रकारांनी, अनेक कलाकारांनी आपल्या अंतकरणातल्या भावना समाजासमोर मांडलेल्या आहेत. तारे जमी पर नावाचा चित्रपट पाहिला असेल, त्या तारे जमी पर नावाच्या चित्रपटामध्ये आई वडिलांची वाईट वागणूक आणि त्या वाईट वागणुकीचं त्यानं चित्रकरण चित्रित करून चित्र काढून अतिशय अचूक उदाहरण, चित्र पाहिलं की लगेच लक्षात येतं. त्या छोट्या बाळाने आई वडिलांचं चित्र तर दोन्ही बाजूने आपल्या काढलं होतं, मात्र त्यांच्या डोक्यावर राक्षसासारखी शिंग दिले होते. त्याचं कारण काय होतं, तर त्याच्याशी ते प्रेमाने वागत नव्हते, आई वडिलांप्रमाणे ते वागत नव्हते, हे चित्राच्या माध्यमातून कळतं. अशा अनेक चित्राच्या माध्यमातून लहान लहान मुलांचे भावना विचार समजतात. यानंतर पुढच्या क्रमांकाचं आहे दैनंदिनी. अनेक लोक आपले जीवन दैनंदिनी लिहित असतात, जीवनातले दररोजच्या अनुभव लिहित असतात, रोज किर्द लिहित असतात. मग अनेकांचे हे दैनंदिनी आत्मचरित्र ठरले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अशाच प्रकारची दैनंदिनी लिहिली आणि त्याचं स्मृतीपुष्प नावाचं आत्मचरित्र तयार झालं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लुकिंग बॅक किंवा मराठीमध्ये आत्मवृत्त नावाची दैनंदिनी लिहिली आणि त्यांचं ते आत्मचरित्र बनलं. आणि हे आत्मचरित्र अचूक माहिती देत असतात, ही डायरी, ही दैनंदिनी, आणि हे फार महत्त्वाचं. ज्याला दैनंदिनी लिहिण्याची सवय आहे त्याच्या यशाचा दुप्पट पा, त्याच्या यशाचा रेशो, तो यशस्वी होण्याचं प्रमाण दुपटीनं वाढतं. आणि म्हणून दैनंदिनी लिहायची सवय ठेवायची. सकाळी उठल्यानंतर दिवसभर काय कामं करायची ही लिहिणं आणि संध्याकाळी त्याचं मूल्यमापन करणं हा सुद्धा दैनंदिनीचाच एक भाग आहे. दैनंदिनीनंतर पुढच्या क्रमांकाचं साधन आहे बाहुल्यांचा खेळ. बाहुल्यांचा खेळासाठी, बोलक्या बाहुल्यांच्या खेळासाठी रामदास पाध्ये हे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या सुविचार फडके म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्व आहे हे लक्षात ठेवायचं परीक्षेला येतं. ओके, मग आपल्या भारतातल्या सर्वांनाच संसाराचा प्रचंड छंद आहे, प्रचंड छंद आहे. लोक मरेपर्यंत संसाराचा नाद सोडत नाही, संसारातून बाहेर निघत नाही. आणि मग त्याची सुरुवात होते लहानपणीच्या खेळापासून. लहानपणी बाहुला आणणं, बाहुली आणणं आणि ते खेळ खेळणं हे बाहुल्यांचा खेळ, भातुकलीचा खेळ. आणि मग तिथून त्या खेळामधून सुद्धा बालकांच्या वर्तनासंदर्भात माहिती मिळते. एक मुलगा अनेक बाहुले घेतोय, एका बाहुल्याला वरती टेबलवर उभा करतोय आणि बाकीचे बाहुले खाली बसवतोय. आणि हा टेबलवरचा किंवा पुढं ठेवलेला मोठा बाहुला बाकीच्यांना शिकवतोय, अशा प्रकारचा खेळ खेळतोय. त्याचं कारण असं आहे की त्याला शिक्षक व्हायचंय मोठेपणी, त्याला शिक्षक व्हायचंय मोठेपणी, त्याच्या मनातले भाव आपल्याला समजणे. एक बालक मात्र काय करतोय, दोन बाहुल्यांना पुढं बांधतोय आणि त्यांच्या पाठीमागं तो त्यांना ढकलीत चालतोय आणि काहीतरी गाणे म्हणतोय, सरजा राजा सरजा, म्हणजेच त्याला त्या शेतीतला अनुभव त्याला आवडतोय. अशा रीतीनं वर्तन अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये या साधनांचा वापर केला जातो आणि ही साधनं अंतकरणातले विचार भावना बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. अशी ही वर्तन अभ्यासाची प्रक्षेपण पद्धती अनेक ठिकाणी वापरली जाते. फक्त याची एक मर्यादा आहे की या सगळ्या साधनांचा वापर करणं आणि त्याचा अर्थ लावणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही, त्यासाठी तज्ज्ञ माणसाची आवश्यकता आहे, अनुभवी अभ्यासू माणसाची आवश्यकता आहे.
यानंतर अभ्यासाची पुढची पद्धत आहे तुलनात्मक पद्धत. आता ही पद्धत फारशी काय महत्त्वाची नाही आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, पण तरी ती माहिती असावी याच्यावर जर प्रश्न आला तर काय अवघड नाही. तुलनात्मक पद्धत नावतच एका व्यक्तीच्या वर्तनाचा दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाशी तुलना करून कंपॅरिझन करून त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी पद्धत म्हणजेच ही तुलनात्मक पद्धत. प्राण्याच्या वर्तनाची माणसाच्या व्यक्तीच्या वर्तनाशी तुलना करून त्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारी पद्धत म्हणजे ही तुलनात्मक पद्धत आहे. कितीतरी संशोधकांनी माणसाच्या प्रगतीसाठी विकासासाठी माणसाच्या फायद्यासाठी अगोदर उंदरावर संशोधन केलं, माकडावर संशोधन केलं, कबूतरावर संशोधन केलं, अशा रीतीनं मग त्या प्राण्यांच्या वर्तनाची तुलना ही व्यक्तीच्या वर्तनाशी केली आणि मग वर्तन अभ्यासाच्या पद्धती शोधून काढल्या. वर्तन अभ्यासाची ही अशी तुलनात्मक पद्धत. असं जरी असलं तरी मानव आणि मानवेतर प्राणी याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि त्यामुळं प्राण्यावर केलेले प्रयोग किंवा प्राण्याच्या वर्तनावरून काढलेले निष्कर्ष हे सर्वच सर्वच निष्कर्ष माणसाशी व्यक्तीच्या वर्तनाशी लागू पडू शकत नाही. ही एक या तुलनात्मक पद्धतीची मर्यादा आहे. दुसरी एक महत्त्वाची मर्यादा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतोच. त्याची आवड, त्याच्या समस्या या प्रचंड भिन्न भिन्न असतात आणि म्हणून तुलना करून वर्तनाचा अभ्यास हा परिपूर्ण करता येईलच हे सांगणं कठीण आहे. अशी छोटीशी तुलनात्मक पद्धत पाहिल्यानंतर पुढची मनोविश्लेषणवादी पद्धत आहे. ही मनोविश्लेषण पद्धत सिग्मंड फ्रायडने मांडलेलं आहे. तो मनोविश्लेषणकार आहे आणि सिग्मंड फ्रायडची मानसशास्त्राची काय व्याख्या होती म्हणत 2014 TET आली होती. आपण पुढच्या भागामध्ये दोन मुख्य मुद्दे पाहणार आहोत. आपला हा भाग आता संपणार आहे, शेवटचीच पद्धत आहे. मग या आत्तापर्यंतच्या पद्धतीवर DET CET 2008 2010 त्यानंतर 2013 आत्तापर्यंत Paper 1 आणि Paper 2 बालमानसशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय काय प्रश्न आले ते पहिला धडा आपला आता संपतोय, पहिला घटक संपतोय. काय प्रश्न आलेत ते सोडवायचे कसे होते, आपण जे शिकलोय त्या माहितीच्या आधारे ते कसे सोडतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. काळजी. इथं मनोविश्लेषणकार सिग्मंड फ्रायड, या सिग्मंड फ्रायडने मानसशास्त्राची काय व्याख्या मांडलेली आहे, मानसशास्त्राची व्याख्या मांडली अबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अबोधावस्थेचे शास्त्र पा, मनोविश्लेषकांनी मनाचे दोन भाग केलेले आहेत पा, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. ते असं म्हणतात की कॉन्शियस माइंडपेक्षा सबकॉन्शियस माइंड मोठं असतं, म्हणजेच व्यक्त होणाऱ्या भावनांपेक्षा म्हणजे बोधावस्थेपेक्षा अबोधावस्था ही मोठी असते. आणि खरोखर हेही सत्य आहे. माणसाच्या अंतकरणामध्ये दडलेल्या भावना ज्या आहेत त्या भावना जास्त ताकदीच्या असतात. अरे रात्री आमच्याबरोबर जेवण केलं अत्यंत हसत खेळत होता. हसत खेळतच नाही तर पैसा, संपत्ती, प्रसिद्धी त्याला काहीच कमी नव्हतं. तरीही काही दिवसापूर्वी एका हिरोनं, एका अभिनेत्यानं आत्महत्या केली. प्रसिद्धीच्या यशाच्या उंच शिखरावर असताना सुद्धा काल त्याचं शूटिंग झालं, त्या शूटिंगमध्ये किती फ्रेश दिसत होता, किती हसत होता, मात्र रात्री त्यानं आत्महत्या केली. त्याचं कारण त्याच्या अबोधावस्थेमध्ये मनामध्ये अनेक भावना दडलेल्या होत्या आणि त्या त्याच्या जगण्यावर त्याच्या वर्तनावर जास्त प्रभावी ठरत होता बोधावस्थेपेक्षा. आणि हीच ही पद्धत सांगत असते. आणि अशा रीतीनं आपल्या अबोधावस्थांचा, दडलेल्या भावनांचा, दडलेल्या विचारांचा अभ्यास करणारी वर्तनाची पद्धत, वर्तन अभ्यासाची पद्धत म्हणजे मनोविश्लेषण पद्धती आहे बा. आणि मग याचा अभ्यास करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे, यासाठी अत्यंत तज्ज्ञ आवश्यक आहे. सिग्मंड फ्रायड यानंही मांडलेली आहे, यानेच ही पद्धत डेव्हलप केलेली आहे, यानेच ही पद्धत पुढं समाजासमोर मांडलेली आहे. अशी ही मनोविश्लेषण पद्धत आहे. ही एका माणसासाठी उपयुक्त ठरते म्हणून आपल्याला समजून घ्यायची. याच्यावर प्रश्न येऊ शकतो पा, मनोविकृत व्यक्तीच्या मनोविकृत बालकाचा अभ्यास करण्यासाठी
त्याच्या या मनोविकृतीच्या पाठीमाग काय कारण आहे हे समजून घेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. पहा, कन्फ्युजन व्हायला नको. समस्या प्रधान बालकाचा अभ्यास करायचा असेल तर जीवन वृत्तांत पद्धत. मात्र मनोविकृती या अनेक समस्यांमधली एक समस्या मनोविकृती, आणि अशा मनोविकृतीच्या बालकांचा अभ्यास करायचा आहे, त्या समस्येचं कारण समजून घ्यायचं आहे. तर सिग्मंड फ्रॉइड साहेबांनी सांगितलेली ही मनोविश्लेषण पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. आणि इथं शिक्षकाला ह्या पद्धतीबद्दल माहिती असायला पाहिजे, शिक्षकाला त्याचा अभ्यास असायला पाहिजे. सर्वसामान्य माणूस या पद्धतीचा अभ्यास करू शकत नाही, या पद्धतीचा वापर करू शकत नाही. ओके, अशा रीतीनं शिक्षक बंधू आणि भगिनींना आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या आपल्या विषयातल्या पहिला घटक, पहिला भाग आपला आज इथं कम्प्लीट झाला, संपला. कुठलीही प्रश्नपत्रिका चेक करा, याच्या बाहेरचा प्रश्न नाही. फक्त समजून घ्या, विचार करा, आणि अडचण आली तर अवश्य संपर्क करा. आज आपण या भागात इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.